नमस्कार, मराठी कोंकणी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत। मी आज लस्सी बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी दही घेतली आहे, साखर थोडीशी आणि हे ड्रायफ्रूट आहे। तुम्ही कुठचं पण ड्रायफ्रूट घालू शकता। मी इकडे बदाम आणि पिस्ता घेतला आहे थोडा थोडा। दही मी आता मिक्सर मध्ये घालून घेते आहे। ही बघा, गाळ दही झाली आहे आणि ही दोन एक मिनिट मी एक ते दोन मिनिट मी मिक्सर मध्ये फिरून घेणार। आता मी एक मिनिट फिरवून घेतले। आता ही साखर घालते, हे छोटे दोन चमच, आणि जस्ट फिरवून घेते एक सेकंड। आता हे मिक्सर लावून झालेलं आहे। आता आपण हे ग्लास मध्ये सर्व करूया। तयार आहे। त्याच्यात मी थोडे ड्रायफ्रूट घालून सजवते, तुम्ही पण घाला। बदाम आणि पिस्ता आहे। लस्सी तयार आहे, तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।